छगन भुजबळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीनं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सत्काराला उत्तर देताना छगन भुजबळ बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, माझ्या 61 कार्यक्रम हा शिवाजी पार्कच्या मैदानावर पार पडला होता. त्यात शरदचंद्र पवार साहेब, फारुख अब्दुल्ला हे देखील उपस्थित होते. मात्र आज माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, माजी मंत्री गोपीनाथजी मुंडे आपल्यात नाहीत याची आठवण त्यांनी आवर्जून करून दिली. यावेळी ते म्हणाले की 75 वर्षाचा पट जेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो असं म्हणत त्यांनी आपला जीवनपट देखील उलगडलाय. म्हणजे 61 साजरी झाली होती शिवाजी पार्क, आणि त्यावेळेला सुद्धा पवारसाहेब तर होतेच, परंतु फारुख अब्दुल्ला साहेब त्यावेळेला सुद्धा शिवाजी पार्कवर आले होते आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. आप आए थे जब शिवाजी पार्क पर 60 साल के बाद जो प्रोग्राम हुआ था, और आप सभी आए थे. दो लोग जो है, बाकी तो सब आए थे, नहीं आए, मगर दूसरे दो लोग नहीं, आज नहीं है हमारे में, जो वहां थे वो विलासराव जी देशमुख और गोपीनाथराव जी मुंडे. लहानाचे मोठे आम्हाला केलं. म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली शिकलो. आमच्या माझगावच्या डोंगरावर जायचो मी शिकायला, म्हणजे वाचायला. परंतु म्युन्सिपाल्टीच्या शिक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं, तिथल्या शिक्षकांनी प्रेम केलं. कपडेसुद्धा ते द्यायचे, पुस्तकंसुद्धा ते द्यायचे, सहलीलासुद्धा तेच घेऊन जायचे. भाषणाला, वक्तृत्व स्पर्धेला बोलायचं कसं, मुद्दे मांडायचं कसं, सगळं त्याने. आणि ते सगळं आमच्या आजीन जे अशिक्षित होते ती सगळीकडे ठेवली. आणि नंतर म्युन्सिपाल्टीची शाळा झाल्यानंतर मला घेऊन गेले एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये. तिथे पण चांगलं शिक्षण मिळालं, अभिनयाचं पण शिक्षण मिळालं. नेव्हल NCC मध्ये गेलो. रणजीत, ब्यास, बेटवा ह्या बोटींवर सुद्धा काही शिक्षण झालं. नाविक दलामध्ये चांगले मार्क्स मिळाले टेक्निकल बोर्डामध्ये, मेरिटमध्ये आलो आणि एकदम VJTI कॉलेजला प्रवेश मिळाला. आणि VJTIमधून तिथेसुद्धा अभिनयात भाग घेतला आणि चांगलं पहिलंच बक्षीस मिळालं. आता हे सगळं करत असतानाच बाळासाहेब ठाकरे त्यांची सभा शिवाजी पार्कला झाली आणि माझ्या मी सेक्रेटरी होतो कॉलेजमधले. सगळी मुलं म्हणजे आपल्याला पण आता नोकऱ्या तर पाहिजे. मराठी माणसाच्या न्यायासाठी लढणारे आहे ते बाळ ठाकरे. चला आपण जाऊया शिवाजी पार्कला. आम्ही गेलो, बसलो आणि त्या सभेला प्रबोधनकार ठाकरे होते, रामराव आदिक होते, दत्ताजी साळवी होते पहिल्या दिवशी स्टेजवर होते. रामराव आदिक, प्रबोधनकार ठाकरे, त्यावेळेचे बाळ ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे. आम्हाला पटलं की आपण जायला पाहिजे. आणि घरी आलो आणि माझगावची सगळी हे आणि शिवसेनेची लहान लहान भुजबळ, तुम्ही शाखा प्रमुख. आणि पहिले जे 10-15 शाखा प्रमुख फक्त झाले, फक्त 10-15 शाखा अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्रात, त्यातला मी शाखा प्रमुख पहिला. काम सुरू झालं शिवसेनेलाच. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा, शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहणार बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. मी स्वतःच सुन्याने लिहायचो त्या भिंतीवर. त्यावेळेला सेशनचा नियम बियम काही नव्हता. 3-3 वाजेपर्यंत सुन्याने भिंती रंगवायचे, मीच रंगवायचो. आणि असं करता करता जे आहे, 73 साली जे आहे, छगन भुजबळ यांनाच मते द्या हे सांगत मी निवडून आलो. पैसे विषय काही लोकांनी, शिवसैनिक लोकांनी, माझा मोठा भाऊ होता समीरचे वडील, खूप कष्ट घेत. सकाळी 3 वाजता मार्केटमध्ये जाय, आम्ही दोघे लहान होतो ना त्यावेळेला, भाजी आणायला
मार्केटमध्ये जायचो. साहेबांनी तो किस्सा सांगितला. आमचं दुकान पण कुठेतरी घेतलं होतं आणि मग तिथे जाऊन थोडीशी भाजी गोळा करायची द्या होत्या भाजी. ती भाजी आणायची माझगावच्या त्यांच्या घराच्या समोरच्या फुटपाथवर विकायची. आणि ते दोन लहान होतं, आम्ही जेव्हा जायचो लांब पडायचं ते 4-5 किलोमीटर. आणि मग टांगे होते त्यावेळेला, आणि त्या टांगे पाठीमागे जे आहे ते धरायला जागा असायची. मग आम्ही गपचूप जाऊन त्या टांग्याच्या पाठीमागे असे लटकायचो आणि आपोआप टांगा पुढे चालायचं. मग त्यावेळेला काही खोडसाळ लोक असायचे, टांगे मारला पिछाड चा बुक असं म्हटल्याबरोबर तो सबक करतो असं मारायचं. आणि मग असे ते आम्ही दोघं पण असे कळवळायचो काय. खूप कष्ट घेतले. हळूहळू हळू धंदा पण वाढत गेला. शिक्षण पण इथे मी करत राहिलो विजिटायमध्ये. स्वतः जॅकेट घालून भाऊ 3 वाजता जायचा सकाळी, मी 5 वाजता जाय. आणि तुम्हाला मी सांगतो हे RCF जॉन्सन जॉन्सन अशा मोठ्या मोठ्या कंपन्याची कॉन्ट्रॅक्ट जे आहेत वार्षिक, ते मगन बंधू या नावाखाली आम्ही दोघांनी त्यावेळेला घेतले. आणि ट्रक लोड भाजी पाठवायचो रोज, कारण लोक कधी करतात एवढी संपत्ती कुठून आली, एवढी संपत्ती. अरे सकाळ, अरे लहानपणापासून आम्ही मेहनत घेतली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून इतरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. सरस्वतीची पूजा करू नका असं मी कधीच म्हणत नाही. दिवसातून 10 वेळा पूजा करा. आम्ही पण घरी पूजा करतो, पण शाहू फुले आंबेडकर यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय. शाळेत या महापुरुषांची पूजा करा. नव्या पिढीपर्यंत हा विचार पोहोचवला पाहिजे असे आम्ही म्हणतो आणि याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. छगन भुजबळ हे बहुआयामी नेते असून ते मोठ्या प्रमाणात विकास कामे करतात. त्यांच्या पाठीशी आपल्या सर्वांसह राष्ट्रवादी काँग्रेस कायमच उभे असेल असं ठाम मत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. कार्यकर्त्यांचा एक वेळावा झाला आणि त्या वेळाव्यामध्ये इथं एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना. ती या समाजात झाली आणि उज्ज्वलांच्या अध्यक्षतेखाली झाली. या 10 जूनची मला आठवण असते. भुजबळांचा आणि देशाचा अमृत महोत्सव हा एकाच वर्षी असल्याने हा योगायोग म्हणावा लागेल. तसंच न डगमगणारे आणि जिद्दीने उभे राहणारे हे वादळ आहे. आणखी लढाई लढायची आहे, पुढील काळात देखील आपली साथ राहू द्या अशा अपेक्षा व्यक्त करत भुजबळांना दीर्घायुष्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्यात. भुजबळ साहेबांच्या या वाढदिवशी 75 वर्ष पूर्ण झाली का पदार्पण पूर्ण योगायोग असा आहे की देशाच्या स्वातंत्र्याला सुद्धा 75 वर्ष होत आहेत. भुजबळ साहेबांचं कौतुक मी करण्याची आवश्यकता नाही, कारण ते करण्याची आवश्यकता असती तर तुम्ही एवढे जमलेच नसता. पण साहजिकच आहे की गेल्या ऑक्टोबर म्हणजे गेल्या नाही 3 वर्षापूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये पवारसाहेब कोणी सांगितलं असतं की 3 वर्षानंतर भुजबळ साहेबांच्या 75व्या मला बोलवलं जाणार आहे आणि आपण सगळे एका व्यासपीठावरती येणार आहोत, तर दादा कोणाचा विश्वास नसता बसला. पण असं म्हणतात कोणी माना अथवा नका मानू, नियतीचं मन, नियतीच्या मनात काय असतं कल्पना नाही. कदाचित तिच्या मनात हेच असेल की आता नेमक्या मर्द लोकांच्या हातामध्ये मशाल देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये अतिशय स्फोटक भूमिका घेण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलंय. राज्यात आघाडीचं सरकार वाचवण्यासाठी त्यांचं योगदान महत्वाचं आहे. नाशिकमध्ये त्यांनी केलेल्या विकास कामे, त्यांनी केलेले सुधारणे या अतिशय उत्कृष्ट आहेत. छगन भुजबळ हे लढाऊ वृत्ती, संकटांना न डगमगणारा, संकटांवर मात करत नेतृत्व करणारा नेता असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. माझ्या राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केली त्यावेळेस ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी आम्हा लोकांना मिळाली. आणि भुजबळ साहेबांचं अतिशय जवळणं, कामाची पद्धत, एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घातल्यानंतर जीव ओतून त्याच्यामध्ये काम करायचं, अशा पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. भुजबळ साहेबांनी काही उदाहरणं बाळासाहेब थोरातांनी दिली. मला आठवतं आहे की भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत अनेक जबाबदारीच्या पदावर कामं केली.
स्वीकारलेलं पद आणि मिळालेली जबाबदारी पार पाडताना आपल्या कार्याचा स्वतंत्र अमीट अशा प्रकारचा ठसा त्यांनी उमटवला। त्यांनी शिवसेनेची स्थापना ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी केली त्याही वेळेस ते शिवसेनेच्या प्रमुखांच्या बरोबर होते आणि ज्यावेळेस शिवाजी पार्कला राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हाही आदरणीय नेते शरदराव पवारांच्या खांद्याला खांदा लावून भुजबळसाहेब त्या ठिकाणी लढत होते। राजकीय घडामोडी होतात, चढ उतार येतात, परंतु त्याच्यातनं डगमगायचं नाही। भुजबळसाहेबांच्यावर कुठले कुठले आघात घडलेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्या खोलात जास्त जात नाही। परंतु मित्रांनो, मी एक गोष्ट जरूर सांगतो, जर एखाद्या दुसऱ्या नेत्यावर तशा प्रकारचे आघात झाले असते तर नव्हता खचून गेला असता, घरी बसला असता, त्याने राजकारण सोडलं असतं। परंतु भुजबळसाहेबांनी तसं केलं नाही। पुन्हा नव्या उमेदीनं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी हे सगळं सहन केलं आणि जनतेची कामं करण्याचा ध्यास त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवला। खूप उदाहरणं आहेत। तर छगन भुजबळ नावाचं एक वादळ असून देशात पुन्हा एकदा मशाल पेटवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय। भुजबळ साहेबांना मी पाहिलं 1985 मी प्रथम आमदार म्हणून विधानसभेत आलो आणि तेव्हापासून अत्यंत जवळून त्यांचं संपूर्णपणे जीवनातलं काम पाहण्याची संधी मला मिळालेली आहे। खरं 85 आमदार असतानाचा सभागृहामध्ये कोणताही सभागृह ज्यावेळेस नवीन भरतं त्यावेळेस खूप उत्सुकता सगळ्यांना असते, महाराष्ट्राला उत्सुकता असते, प्रेसच्या गॅलरीला उत्सुकता असते, आम्हाला सुद्धा उत्सुकता असते कोण कोण आलंय। त्यावेळेस ते सभागृह भरलेलं असताना, सभागृह चालू असताना काही काळाकरता एक व्यक्तिमत्व थोडस मागं राहिलं आणि सभागृह सुरू झाल्यानंतर एक कापडावर फलक घेऊन, कापडाचा फलक घेऊन घोषणा देत सभागृहामध्ये घुसला आणि सगळ्यात पाहिलं प्रेस, आम्ही सगळ्यांनी टवकरून पाहिलं कोण आलं, तर भुजबळ साहेब आले होते। आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून शिवसेनेची एंट्री त्यापासून सुरू झाली आणि रोजच्या दिवसाला भुजबळ साहेबांनी भाग घेतला असं नाही आणि घेतला भाग तर ठसा उमटून गेलं, हे वैशिष्ट्य त्यांच्या त्या आमदारकीच्या कालखंडाचं सुद्धा आम्हाला सगळ्यांना आठवतं। पण भुजबळ हे केवळ ओबीसी नव्हे तर दीनदलित वंचितांच्या हितासाठी लढणारे संघर्ष योद्धा असून अमृत महोत्सवानंतर त्यांनी 100 गाठावी अशा शुभेच्छा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्या। प्रेमाने सगळ्यांनी इथे आवर्जून साजरा करावा म्हणून आजचा हा कार्यक्रम, अल्पशा वेळामध्ये घेतलेला हा कार्यक्रम आहे। उद्धवजी, आता 1-2-4 दिवसापासून काही एक व्हॉट्सअप व्हायरल होत आहे आणि तो व्हॉट्सअप मध्ये भुजबळ साहेब 85 साली मशाळ घेऊन तिथे मजगावच्या विधानसभेच्या निवडणुकीत उभे होते। आता याचा अर्थ काय आहे म्हणजे आता समजून घ्यावा, नाही असं रिटर्न नाही, रिटर्न नाही पण सोबत असं रिटर्न घ्यायला लागले तर अनेकांना घ्यावा लागेल, ते नाही परवडणार आपल्याला। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, गीतकार जावेद अख्तर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, छगन भुजबळ, छगन भुजबळ यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ, शेफाली भुजबळ, भुजबळ कुटुंबीय आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तसंच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कपिल पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन सचिन आहिर यांनी केले। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक।